फक्त हा उपाय करा आणि मनक्यातील गॅप मनक्याची चकती सरकणे मनक्याची नस दबणे व मनक्यातील सर्व समस्यांपासून लगेचच मुक्तता मिळवा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी मनक्यातील गॅप मनक्याची चकती सरकणे किंवा मनक्याला कुठल्याही प्रकारचे नस दबलेली असेल किंवा त्रास होत असेल तर त्यासाठी खूप सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। मित्रांनो, मनक्यात जर गॅप पडलेला असेल किंवा मनक्याची चकती सरकलेली असेल किंवा त्रास होत असेल तर ऑपरेशन न करता हा उपाय केला तर तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट येईल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। कारण ऑपरेशन जर केले तर कायमस्वरूपी आपले दुखणे चालू होऊन जाते आणि ते दुखणे मागे लागून देखील ते ऑपरेशन सक्सेस होईलच असे नाही। व आपल्या मनक्याची चकती सरकली असेल किंवा मनक्याचा काही त्रास असेल तर ते व्यवस्थित होण्यास मदत करणारा असा नॅचरल हा उपाय करा। यासाठी येथे मी काळी खारीक घेतली आहे। खारीक घेताना काळ्या पाठीची याप्रमाणेच खारीक घ्यायची आहे। हे बघा, पिवळी खारीक घ्यायची नाही व नरम खारीक देखील घ्यायची नाही। व गाईचे दूध आणि गाईचे तूप, प्रथम आपण खारीक फोडून घेणार आहोत व त्याची पावडर करून घेणार आहोत। हे बघा, येथे मी खारीक फोडून त्याच्या बिया काढून घेतल्या आहे। आता ही आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। याप्रमाणे खारीक मी येथे बारीक वाटून घेतले आहे। एका पात्रात दूध टाकायचे आहे। मी येथे एक कप भरून दूध घेतले आहे आणि यात आपण दोन चमचे खारीकची जी पावडर करून ठेवली आहे ती टाकणार आहोत। साधारण 10 मिली इतकी पावडर यात आपण खारीकची टाकणार आहोत। मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। आणि हे मिश्रण छान उकळून घ्यायचे आहे। हे बघा, आपले मिश्रण छान असे शिजून तयार झाले आहे। किमान याला 3 ते 4 मिनिटे शिजून घ्यायचे आहे। आता मी येथे गॅस बंद करणार आहे आणि हे मिश्रण ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे। आणि यात 2 चमचे गाईचे तूप टाकायचे आहे, 1 आणि 2। हे तयार झालेले मिश्रण दररोज सकाळी नाश्त्याच्या अगोदर पिऊन घ्यायचे आहे। आणि जर तुम्ही हा उपाय दररोज करत गेलात तर फक्त 3 महिन्यात तुमच्या मनक्याचा गॅप देखील भरून निघेल आणि तुम्हाला मनक्याचा काही त्रास असेल तर तो देखील निघून जाण्यास मदत होणार आहे। आणि मित्रांनो, याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही तर आपल्याला याचा फायदाच होणार आहे। तुम्ही याप्रमाणे पावडर जर तयार करून ठेवली तरी देखील चालेल। ज्यावेळेस तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्यावेळेस तुम्ही दुधामध्ये हे मिश्रण मिक्स करून याप्रमाणे तयार करून घ्या आणि हे मिश्रण दररोज सकाळी पीत चला। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळ्या पाठीची जी मी खारीक दाखवली आहे तीच पाहिजे आहे आणि दूध आणि तूप देखील गाईचेच हवे आहे। आणि 3 महिन्यानंतर देखील तुम्ही याचा वापर करू शकतात, याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।